आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1970 मध्ये ज्या वेळेला नवी मुंबई मुंबईमध्ये लोकसंख्या वाढली त्यावेळेला मग नवी मुंबईचा विचार करण्यात आला आणि महाराष्ट्र राज्याने सिडकोची स्थापना केली आणि नवी मुंबई शहर वसवण्यात आलं. त्यावेळेला रायगड असेल, पनवेल असेल किंवा बेलापूर पट्टी असेल इथल्या 95 गावांच्या जमिनी सिडकोने हस्तांतरित केल्या आणि त्यानंतर सिडकोने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या मुलांना रोजगार देऊ, आमच्या मुलांना स्टायपन देऊ. आणि सुरुवातीला हे दिलंही परंतु त्यानंतर हे काही आम्हाला देण्यात आलेलं नाही आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला दिबा साहेबांनी आमच्या इथल्या शेतकरी बांधव आगरीकोळी बांधवांसाठी लढा दिला 1994 मध्ये त्यावेळेला त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने नमतं घेतलं आणि त्यानंतर 12.5% योजना पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झाली. म्हणजे अशा प्रकारे दिबांमुळे आम्हा प्रकल्पग्रस्तांना आम्ही आम्हाला भूमिपुत्रांना हे 12.5% मिळालेलं आहे. परंतु आजही आपण बघता की 12.5% पूर्णपणे इथल्या प्रकल्पग्रस्तांना मिळालेले नाही आहेत. त्यामुळे हा लढा आहे आमच्या अस्तित्वाचा आहे. त्यामुळे आमच्या आमच्या भूमीवर जर विमानतळ होत असेल तर आमच्या भूमीला भूमीसाठी ज्यांनी इथे अहोरात्र काम केलेलं आहे ते दिबा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला दिलं पाहिजे. आणि आज वटपौर्णिमासुद्धा आहे, आम्ही महिला भगिनी इथे मोठ्या संख्येने जमा आहोत आणि वटपौर्णिमा असून ज्यावेळेला शिवाजी महाराजांना तानाजी वालुसरेंनी सांगितलं की आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं त्यांच्या मुलाचं लग्न होतं, परंतु आधी त्यांनी तसंच आज आम्ही ह्या सगळ्या इथल्या भूमिकांनी आहोत, इथल्या ह्या मातीत जन्मले आहोत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आता पहिलं आपलं जे काम आहे ते सिडकोला घेराव आहे. आपल्या दिबांचं नावासाठी विमानतळाला नाव देण्यासाठी जो हे आहे त्याला पहिलं आपण सपोर्ट करूया आणि म्हणून त्या अनुषंगानेच आम्ही इथेच वटपौर्णिमा आमची साजरी केलेली आहे. Bye.
लोकनेते दिपा पाटील साहेबांचा 24 जून हा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाला त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि 2008 सालापासून त्यांचं नाव या विमानतळाला द्यावं ही जी मागणी होते या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी शासनानं अन्यायकारकरित्या त्यांचं नावाचा विचार न करता बाळासाहेबांचं नाव द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यालाच देखील या ठिकाणी विरोध करण्यासाठी आज प्रकल्पग्रस्त रस्त्यावरती एकवटतोय. सिडको भवनाला घेराव करण्याच्या संदर्भात आम्ही सूतोवाच केलं. आम्ही सिडको भवनाकडं लाखाच्या संख्येनं कूच करणार. ही मागणी आमची राज्य सरकारच्याकडे आहे. राज्य सरकार ही मागणी मान्य करत नसेल तर आम्ही संघर्ष करत राहू. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत लढत राहू. आज ही आमची हक्काची लढाई आहे आणि आम्ही ही लढाई जिंकणारच. का तर या ठिकाणी आम्ही भूमिपुत्र आहोत या ठिकाणचे आणि या ठिकाणी दिपा पाटील साहेबांनी या ठिकाणी आपल्या भूमिपुत्रांसाठी खूप लाख मोलाचा हिस्सा आहे त्यांचा सह म्हणजे त्यांच्या कार्याचा आणि सर्वांना स्फूर्ती येण्यासारखं काम केलेलं आहे आणि नक्कीच भूमिपुत्रांचा हा अट्टास आहे की नक्कीच नवी मुंबई विमानतळाला नाव स्वर्गीय दिपा पाटील साहेबांचा दिला पाहिजे. तर नक्कीच ही सर्वांची मागणी आहे. या ठिकाणी शासन आणि पोलीस व प्रशासन या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतच आहे. या ठिकाणी अशी काही वागणूक काय कुठे दिसतच नाही आहे. या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद चांगला मिळत आहे त्यांचा. पाटील अमर आहे, अमर आहे, अमर आहे. दिपा पाटील अमर आहे, अमर आहे, अमर आहे.